इथले पुजारी आदिवासी आहे। या लोकांमध्ये ही देवी कोळवणीची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे। इथे तीन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। एक चैत्र पौर्णिमेचा उत्सव, दुसरा नवरात्रोत्सव, तर तिसरा माघ शुद्ध द्वादशीला वाघबरसीचा उत्सव। महाराष्ट्रातील भाविकांबरोबरच गुजरातमधील सुद्धा इथे बरेच भाविक आपल्याला दिसतात। मंदिरातील गाभारा संगमरवरी दगडाचा आहे। मातेच्या मूर्ती बरोबरच श्री गणपती, सरस्वती, अंबा माता, राम लक्ष्मण, राम आणि सीता यांच्याही मूर्त्या आहेत। इथे सर्वसाधारण हा भाग आदिवासी भाग आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही उत्सव होतात ते आदिवासी हे देवाला आणि खूप मानणारे लोक आहेत। त्याच्यामुळे देव आपल्याला जे काही देतं, तयार करून देतं, आपलं अन्न पदार्थ देतात, याच्यामध्ये त्यांना ते पहिले देवाला वाहतात। पावसाळ्याच्या या सीझनमध्ये पोळीची भाजी जंगलात तयार होते, तो देवच आपल्याला तयार करून देतो, म्हणून ती खाण्याच्या आधी या देवीला देवाच्या नावाने ते वाहतात आणि नंतर ते भाजी करतात। त्याची दिवाळीच्या टायमाला सर्वसाधारणपणे चवली हे उत्पन्न तयार होते, भाजी ती सुद्धा देवाला वाहिल्याशिवाय हे आदिवासी इथले कधी खात नाही। देवाला त्याला सिंदूर वाहते आणि नंतर ते देतात। दुसरं होळीच्या टायमाला आंबा हा पीक किंवा हा येतात, त्यावेळेस होळीच्या देवा वेळेला ते देवाला वाहिल्याशिवाय ते कधी खात नाही। म्हणजे जे काही देव आपल्याला देतं ते पहिलं देवाला द्यायचं आणि नंतर आपण खायचं, ही त्याच्या मागची विचार आणि धारणा आहे। आता इथे येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप आहे, कारण आम्ही ज्याप्रमाणे ऐकलं हे जागृत देवस्थान आहे, नवसाला पावते इथे, त्यामुळे खूप भाविक येतात इकडे। तुम्ही इथे भाविकांची किंवा भक्तांची सोय काय आता आहे आणि भविष्य काळात काय? आता सध्या हे समोर जे आहे ती धर्मशाळा आहे। इथे दोन धर्मशाळा होत्या, मोडकळीस आल्या होत्या, त्या आम्ही तोडून परत बांधणार आहोत इथे दोन धर्मशाळा। ठाणे जिल्ह्यातलं तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वसलेलं आहे। मुंबईपासून 125 किलोमीटरवर असलेल्या डहाणू रेल्वे स्टेशन पासून 26 किलोमीटर अंतरावर तर चारोटी नाक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर हे श्रद्धास्थान आहे। डोंगर दऱ्यांमधून हुंदडणारे झरे, छोट्या मोठ्या झाडांनी नटलेली आणि कौतुकाने मिरवलेली हिरवाई आणि देवीचं सानिध्य यामुळे मन अक्षरशः प्रफुल्लित होऊन जातं। याच परिसरातील श्री सप्तशृंगी मातेच्या मंदिरात आता आपण जाणार आहोत।